सरकारातील प्रीपेड मंत्री आता प्रीपेड वीज मीटर आणून जनतेच्या डोक्यावर भूत उभं करू पाहतोय असा आरोप आम आदमी पक्षाचे गोवा उपाध्यक्ष सुरेल तिळवेंनी केलाय. सरकारला जर स्मार्ट वीज मीटर आणायचे होते तर डिजिटल मीटरचा घाट कशासाठी घातला असा सवालही तिळवेंनी उपस्थित केला. सरकारनं इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुदान अजूनही न दिल्यानं आम आदमी पक्षाचे नेते सुनील शिंगणापूरकरांनी सरकारवर निशाणा साधलाय. त्या मंत्रिमंडळान एक प्रीपेड मिनिस्टर आसा जाचे इलेक्शनाच्या पयलीं कोणी रिचार्ज केले की तो एक वेगळे उलयता आनी इलेक्शनाच्या मागीर ताजे रिचार्ज जाले की तो बलतेच कितें उलयता. ह्या प्रीपेड मिनिस्टरान सद्या एक नवे भूत आमच्या तकलेर गोंयकारांच्या तकलेर हाडून मारला. गोंयकार पयलींच विजेच्या वाढीव बिला खातीर त्रासान पडला. गोंयकार पयलींच बिलां सारकी म्हयन्या म्हयन्याक येवना म्हणून त्रास सोंसता आनी आतां हालींच जर आमी पळयलां जाल्यार स्ट्रीट लायटींग सेस रस्त्यार ज्यो लायटी पेट्टा ताजे आतां चार्जीस आमच्या सामान्य जनतेच्या बिलांत जोडपाक लागल्या आनी ह्याय खातीर गोंयकार त्रास काडटा. आनी हे सगळे कोणा खातीर जाल्यार ह्या प्रीपेड मिनिस्टरा खातीर जाणें आतां नवें एक भूत जें हाडलां प्रीपेड मिटर्स बसोवपाचे इलेक्ट्रिसिटी मिटर्स बसोवपाचे हाचे पयशे कोण दितलो जाल्यार एक इलेक्ट्रिसिटी मिटर वो स्मार्ट इलेक्ट्रिसिटी मिटर जो म्हणटा तो 7,000 रुपया सुमार जातले आनी ताजे पयशे सामान्य जनतेच्या बिलांतल्यानूच एड जावन येतले. सगळ्या गोंयभर डिजिटल मिटर्स सरकारान बसयल्या आनी तुमकां जर दिसताले की स्मार्ट मिटर्स जायच म्हणून मुखाराक जाल्यार हे डिजिटल मिटर्स बसयले कित्याक जर आमी कॅल्क्युलेट केले जाल्यार 450 कोटी सुमार खर्च हे प्रीपेड मिटर्स पोसोवपाक येतलो. 2 वर्सां पयलीं गोंय सरकारान इलेक्ट्रीक पॉलिसी हाडली आनी तितून 4-व्हिलर टू व्हिलर जे कॅशबॅक आले 4-व्हिलर 3 लाख आनी व्हेकलाक 25,000 कितें आशिल्ले त्या कारणान लोकांनी खूब खरेदी केली. 4-व्हिलर्स ऑलमोस्ट मोर दॅन 300 एन्ड व्हेकल 2-व्हिलर्स मोर आज पर्यंत नॉट इवन सिंगल पर्सन गॉट द सबसिडी अमाऊंट.